नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहेत जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा होत नसल्यानं कार्यकर्ते आणि इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे त्याच अस्वस्थतेतून नाशिकचे खासदार हेमंत गोडसे पालकमंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान गाठून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे नाशिक लोकसभेसाठी भाजपमधून इच्छुक उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडूनही चाचपणी सुरू झाल्यानं शिवसैनिकांनी ताकद दाखवत दबाव आहे नाशिकची पारंपरिक जागा शिवसेनेची आहे ती आपल्यालाच मिळणार असा दावा खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी गोडसे आपल्यासोबत आहेत आपा काल तुम्ही सर्व गेला होता जोरदार शक्ती प्रदर्शन झालं खरं तर गेले अनेक दिवसापासून सर्वच शिवसैनिकांची सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती का आपली ही पारंपरिक जागा ही शिवसेनेची आणि म्हणून इतर जसे पक्ष दावेदारी करत आहे तर आपल्याकडून देखील या जागेसाठी दावेदारी करा करावी अशा अनेकांच्या भावना होत्या आणि म्हणून काल पालकमंत्री असतील आमदार कांदे असतील आमचे सर्वच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्या आग्रहस्थ सगळ्या शिवसैनिकांच्या आग्रहस्थ त्यांच्या भावना ह्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवाव्यात या, हो या दृष्टीने काल आम्ही त्या ठाण्याला त्या ठिकाणी गेलो होतो आणि मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं का आपल्या शिवसैनिकांच्या ज्या भावना आहे त्या देखील आहे आणि म्हणून त्या आपल्या राज्यस्तरीय महायुतीचे सर्व जे काही नेते मंडळी असतील अशी सर्वांशी चर्चा करून आपण नाशिकची जागा ही धनुष्यबाणासाठी सोडून घेऊ अशा प्रकारची गा ग्वाही त्यांनी आम्हाला दिली भाजपामधनं अनेक इच्छुक आहेत समीर भुजबळ यांचं नाव पुन्हा समोर येत आहे ती जागा लढवावी अशी मागणी होते मला असं वाटतं का प्रत्येक पक्ष हा प्रत्येक मतदारसंघावरती दावेदारी करत असतो भाजपनी केली राष्ट्रवादीने केली परंतु आमची जी जागा ही पारंपरिक गेले अनेक वर्षापासून आम्ही लढवतो आहे मताधिक्य देखील आज म्हणजे मागच्या दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणावीसला मताधिक्य वाढलं आहे आणि निश्चित मोदी साहेबांचं नेतृत्वावरती आम्हाला सर्वांना विश्वास आहे आणि निश्चित ही या जागेला देखील पुन्हा एकदा यश मिळेल असं आम्हाला विश्वास आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी पी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट